नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा दिवस मुंबई करता अत्यंत महत्त्वाचा, वेगवान घडामोडींचा आहे तो या करता, कारण आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस वेगवेगळ्या भागांमध्ये मुंबईच्या पडतो आहे। 60 मिलीमीटर पाऊस एका तासात, अशी परिस्थिती बघायला मिळते। पावसाचा जोर पुन्हा वाढलेलाच स्पष्ट होत आहे। आज मुंबईला पावसानं झोडपूनच काढलेलं आहे। पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली। या मुंबईतल्या पावसावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रतिक्रिया दिली। 12 तासांमध्ये 140 ते 160 मिलीमीटर पाऊस झाला आहे अशी माहिती आयुक्तांनी दिलेली आहे। पण एका तासात 100 हून अधिक मिलीमीटर पाऊस झाला आहे असं सुद्धा आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणत आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज इंदमाता परिसराला भेट दिलेली आहे। या परिसरामध्ये नेहमीप्रमाणे पाणी साचलं आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊया। तर आज परत एकदा हिंदमातामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण जो प्रकल्प सुरू करत होतो तो प्रकल्प अर्ध्यावर राहिला आहे। नेहमीप्रमाणे आपण आता उल्लेख केला की नेहमीप्रमाणे पाणी साचलेलं आहे, परंतु नेहमीप्रमाणे आपण या वर्षी पहिल्यांदा आपण ट्रॅफिक बंद होऊ दिला नाही, आपला क्षणभर आपण खंडन पडू दिला नाही, आपलं ट्रॅफिक सध्या चालू आहे। कारण आपण यावर्षी हिंदमाताला रॅम्प तयार केले 4 फीट एलिव्हेटेड, आणि रॅम्पवरून आपण ट्रॅफिक सुरू करू शकलो। आज जरी इथे 2.5 फीट 3 फीट पाणी साचलेलं आहे, परंतु आपला जो ईस्टर्न एक्सप्रेसवे जो आपला हायवेचा जो ट्रॅफिक आहे ते अखंडपणे चालू आहे। याशिवाय इथे पाणी साचणार नाही त्यासाठी आपण एक मोठा 140 कोटीचा प्रोजेक्ट केलेला आहे। आपले जे काही स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यान आहे किंवा सेंट झेवियर उद्यान आहे, तिथे आपण मोठे अंडरग्राउंड टँक्स केलेले आहेत, आणि त्या टँक्समध्ये पाणी ट्रान्सफर करण्यासाठी आपल्या 1.5 किलोमीटर अंतरावर इथून अंडरग्राउंड पाईपलाईन टाकायची होती। ते पाईपलाईन आपल्याला टाकण्यासाठी जो काही टाटा मिल आहे NTC त्याची परमिशन लागणार होती। ते परमिशन आपल्याला 31 मेला प्राप्त झाली। आता आपला 30 दिवस लागणार ते टाकायला। जून अखेर ते प्रोजेक्ट पूर्ण होईल। तर जो जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस येईल तेव्हा इथे पाणी साचणार नाही। अंधेरी सबवे जिथे पाणी साचलेलं, परंतु आम्ही अंधेरी पर सबवे पूर्ण बंद केलेलं आहे 3 महिन्यासाठी, तिथे कोणाची काही गैरसोय होत नाही। अंधेरी सबवे हिंदमातामध्ये आपण ट्रॅफिक जाम होऊ दिला नाही, बंद होऊ दिला नाही। अंधेरी सबमध्ये ट्रॅफिक नाही, फक्त सायन्स स्टेशनला सेंट्रल रेल्वेचा इश्यू आहे, ते मी सॉल्व करतो आहे। याच्याशिवाय पूर्ण मुंबईमध्ये कुठेही ट्रॅफिक बंद नाही। जे काही ड्रेन्स आहेत आपण जर नाळे साफ केले, ड्रेन स्वच्छ केल्या, परंतु ड्रेनची आपली जो कॅरिंग कॅपॅसिटी आहे सॉम वॉटरची, ते जर 30 मिलीमीटर पर आवर प्रति तास 30 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला तर कुठेही पाणी साचत नाही। परंतु जर आज सारखा 60 मिलीमीटर 65 मिलीमीटर पाऊस पडला एक तासात, मग कोणतंही स्वच्छ केलेली ड्रेन पूर्ण पाणी काढू शकत नाही, आणि मग हे जो एक्स्ट्रा 30 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडतो ते काही तासासाठी पाणी साचतोच, आणि त्याचा काही आपल्याकडे इलाज नाही। पहिला तो आता आज मी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की एवढा पाऊस पडूनसुद्धा 160 मिलीमीटर, ज्यामध्ये 60 मिलीमीटर एक तासात पडला, आम्ही एक क्षणभरसुद्धा ईस्टर्न एक्सप्रेसवेच्या ट्रॅफिक बंद होऊ दिला नाही। हे पहिल्यांदा झालेलं आहे मागच्या 15 वर्षात। दुसरा, तिथे जो लेनचे बाहेर पाणी साचलेलं आहे तेसुद्धा आम्ही त्याच्या जे प्रोजेक्ट पूर्ण करतो आहे जून अखेर आणि जुलैपासून, हेसुद्धा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करू। आपण पाहतोय हे आहेत मुंबईचे आयुक्त, ज्यांनी या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलंय मुंबईकरांना की जुलै महिन्यात जर पाऊस झाला मोठा तर किमान हिंदमाता परिसरात जे आहे ते पाणी साचणार नाही। मीडिया जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत मुंबई। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी काही वेळापूर्वी इकबाल सिंह चहल आयुक्त मुंबई महापालिकेचे त्यांच्याशी संवाद साधला। त्या स्वतःच आत्ता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। प्रणाली, मुंबईमध्ये काही असे भाग आहेत, ठिकाणं आहेत जिथे हमखास पाणी भरतं, म्हणजे अगदी सलग एक तास जरी पाऊस पडला तरी पाणी भरतं। हिंदमाता तर अगदी कायमचा तुंबई करणारा मुंबईची परिस्थिती असा हा परिसर आहे। माहीम सर्कल पुढे किंग सर्कल जे आहे तिथेसुद्धा हीच परिस्थिती आहे। अशा सगळ्या ठिकाणी पाणी भरणारच नाही असा दावा मुंबई महापालिकेने केला होता, पण अगदी पहिल्या पावसात प्रणाली तो दावा फेल गेला आहे असं म्हणायचं? अगदी खरं आहे, म्हणजे ही दावा करणारी माणसं जेव्हा बदलतात तेव्हा
हा दावे सुद्धा बदलतात असं चित्र आपल्याला दिसू शकेल. मुंबईच्या आत्ताच्या महापौर सांगतात की आम्ही कधी असं म्हणणार म्हटलेलं नाही की मुंबईमध्ये काहीच पाणी जे आहे ते साचणार नाही. हा जे चार चार दिवस पाणी तुंबून राहत होत तसं पाणी तुंबणार नाही असा प्रयत्न आम्ही करू असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासाठी हिंदमाता प्रकल्प जो आहे तो तयार करण्यात आलेला असं त्यांनी सांगितलं. परंतु यांच्या आधीचे जे महापौर होते विश्वनाथ महाडेश्वर ते मात्र दावा करायचे की मुंबईमध्ये कधीही पाणी साचणार नाही किंवा मुंबई कधीही पाणी तुंबत नाही. माझ्या मागे मी चित्र दाखवते आहे. आपण सध्या मुंबईच्या हिंदमाताकडून दादर स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहोत. या रस्त्यावर खरंच हिंदमाता अजून खूप मागे. आम्ही तिथपर्यंत जाऊ शकलो नाही कारण आता जे काही पाणी त्या परिसरात साचलंय तिथपर्यंत गाड्या जाऊ शकत नाही आणि पायी प्रवास करत जाणं तिथपर्यंत लांब हे नक्कीच धोक्याचं आहे. म्हणून आम्ही अलीकडेच थांबलेलो आहे. आपण पाहतोय की इथे सुद्धा अनेक मुंबईकर आहेत जे पायी चालत येत आहेत आणि यांना सगळ्यांना पाण्यातून वाट काढत यावं लागत आहे. जवळपास इथून पुढे 5 मिनिटाचा गाडीने रस्ता आहे आणि तो पूर्ण रस्ता जलमय झालेला आहे. हिंदमाता परिसरामध्ये तर आता 4 ते 5 फूट पाणी साचलेलं आहे आणि आता महापालिका असं सांगते की जोपर्यंत हिंदमाताचा प्रकल्प पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे पाणी साचेल त्याच्यावर आमच्याकडे काही उपाय नाही. 3 आठवड्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल असं सुद्धा ते सांगतात. त्यामुळे जुलै महिन्यात जर पाऊस झाला तर त्या जुलै महिन्यामध्ये मुंबईत विशेषतः हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही असा दावा स्वतः मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी केलेला आहे. बघूया त्यांचा हा दावा कितपत खरा ठरतो. नक्की वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रणाली एक मात्र मुद्दा आहे. अर्ध्या उपनगरातली गर्दी मुंबईमध्ये कामधंद्यासाठी येते आणि मुंबईतली अनेक जण वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात आपल्या नोकरी धंद्यासाठी व्यवसायासाठी. आज मात्र हे सगळे घरीच बसलेले त्यांना घरीच बसावं लागलेलं आहे. अक्षरशः मुंबई महापालिकेची पहिल्या दिवसाच्या पावसात फजिती झाली आहे. फजिती हा शब्द बरोबर आहे प्रणाली? अगदी खरं आहे. याला फजिती म्हणायची. याला यांनी जे काही नालेसफाईचे दावे केलेले होते ते दावे फोल ठरले असं म्हणायचं. अनेक शब्द खरं तर याला आपण वापरू शकतो. ज्या पद्धतीनं 70 कोटी रुपये यावर्षी सुद्धा नालेसफाईमध्ये खर्च केले गेलेले आहेत त्या 70 कोटीचं नेमकं काय झालं असा प्रश्न आता मुंबई महापालिकेला विचारला पाहिजे. कारण जर हे पाणी केवळ फक्त हिंदमातामध्ये साचलं आहे अशातला भाग नाही. चला आपण म्हणूया की इथे प्रकल्प पूर्ण व्हायचंय म्हणून पाणी साचलं, पण मग सायन सर्कलचं काय, किंग सर्कलचं काय, सायन स्थानकाचं काय, या प्रश्नाची उत्तरं मुंबई महापालिकेनं दिली पाहिजे. आयुक्त म्हणतायत की अंधेरी सबवे असेल, मिलन सबवे असेल, आम्ही वाहतुकीसाठी बंद केला. पण वाहतुकीसाठी बंद करणं हा काही उपाय नाहीये. बरोबर, या परिसरात पाणी साचू नये म्हणून मुंबई महापालिका काय करते हे सांगणं जास्त महत्वाचं आहे. नक्की ते आयुक्त करताना दिसत नाहीये. नक्की. आणि खरं तर 100% नालेसफाई झाली आहे असा दावा केला गेला होता मुंबई महापालिकेतर्फे. त्याची सुद्धा बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. प्रणाली, जसं आपण मगाशी म्हणालात